महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर बड़ा खेला हो सकता है। दरअसल शरद चंद्र पवार पार्टी के विधायक रोहित पवार ने एक बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि अजीत पवार के नेतृत्व वाली एनसीपी के 18 से 19 विधायक उनकी पार्टी के संपर्क में हैं। रोहित पवार ने कहा कि आगामी मानसून सत्र के बाद ये सभी विधायक उनके गुट में आ सकते हैं, यानी कि महाराष्ट्र की सियासत में एक बार फिर बड़ा उलटफेर हो सकता है। अपने बयान में शरद पवार गुट के नेता ने कहा कि मानसून सत्र के दौरान बजट पेश होने वाला है, जिसके लिए सभी विधायक रुके हुए हैं। रोहित पवार के इस दावे के बाद सवाल उठ रहे हैं, तो क्या मॉनसून सत्र खत्म होने के बाद महायुति सरकार गिर सकती है? मी सदस्य असताना मला तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारचं पद नव्हतं। महाविकास आघाडी सरकार जेव्हा फॉर्म झाली तेव्हा इतर नेत्यांच्या जवळच्या लोकांना संधी दिली गेली, पण मला तिथं पद नव्हतं आणि आम्ही कधी तिथं कंप्लेन केली नाही, कारण सुरुवात होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण संघर्षच करतो। आता अजितदादांनी तो निर्णय का घेतला, राजकीय दृष्टिकोनातून कदाचित तो चुकीचा दिसत असला तरी त्यांच्या पक्षामध्ये जर त्यांचे आमदार नाहीतर त्यांचे नेते हे कुठंतरी कुजबूज करत असतील नाहीतर बाहेर जाण्याची संभावना वाढल्यानंतर कदाचित नेता म्हणून दादांना दुसरा कुठला पर्याय राहिला नसेल, कोणावरच विश्वास नसल्यामुळे घरच्या व्यक्तीला दिलं तो योग्य ठरू शकतं। पण मग अजितदादांचं कुटुंब आता हे वेगळं कुटुंब आहे आणि आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे जे कुटुंब आहे ज्याच्यामध्ये पवारही येतात आणि सर्व इतर लोक येतात हे वेगळं कुटुंब आहे, त्यामुळे दोन्ही कुटुंबाला तुम्ही एकत्रित घेऊन कसं चालू शकता असं मला तरी वाटतं।